नगर प्रशासन और वेकोली अधिकारियों का ध्यान आकर्षित करने के लिए युवक कांग्रेस ने भरी बरसात में बैठा सत्याग्रह किया। पालिका प्रशासन और वेकोली सीमा विवाद से भरा कॉलोनी परिसर का भगत सिंह सरदार पटेल वार्ड को जोड़ने वाला तिलक वार्ड का मुख्य रोड कई वर्षों से विकास कामों की प्रतीक्षा में है। ऐसा होकर भी नगर सेवकों की इस ओर हो रही अनदेखी पालिका प्रशासन के शून्य नियोजन से आंसू बहरा है। आज तक युवक कांग्रेस ने इस रोड को सुधारने के बारे में वार्ड के विकास के बारे में कई आंदोलन किए, लेकिन कुछ न हुआ, केवल आश्वासन ही मिला, जिसे युवक कांग्रेस ने बारिश में रास्तों पर पड़े गड्ढों के पानी में बैठा सत्याग्रह कर वेकोली और नगर प्रशासन का ध्यान आकर्षित करने का प्रयास किया। जब तक रास्ते की दुरुस्ती को शुरुआत नहीं होती, वार्ड के विकास काम नहीं होते, तब तक लक्ष्यवेधी आंदोलन शुरू ही रहेगा। ऐसा इशारा युवक कांग्रेस के बल्लारपुर विधानसभा अध्यक्ष चेतन गेडाम ने दिया है। इस आंदोलन में विधानसभा अध्यक्ष चेतन गेडाम इनके साथ सुनील मोतीलाल, रूपेश रामटेके, दिलीप निर्मल, शशि कोटेवार, प्रशांत सग्गा, कृष्णा नामस्वामी, श्रीकांत गुजरकर, संदीप नक्षीने, राजू सुखदेवे आदि कार्यकर्ता उपस्थित थे। तिलकवाड़ा इथे सर्व युवकांनी इथे एक काँग्रेस युवक काँग्रेस तर्फे एक आंदोलन खेळण्यात आला आहे। काही वर्षापासून आमचे परम मित्र अनिल मोतीलाल जी इथे वार्ड मेंबर होते, त्यानंतर त्यांचा काही अपघाती निधन झाला आणि ते आमच्यामधून चालले गेले। अशामध्ये इथले निर्वांचित वार्ड मेंबर या वार्डावर कोणतेही लक्ष नसताना आणि या वार्डातली अनेक समस्या, तशीच एक समस्या रोडची आहे। मागील काही वर्षापासून इथले रोड यामध्ये इतके खड्डे आहे की माणसाला चालणं यात इथून खूप मुश्किल होऊन गेलं आहे। काहीतरी ते ॲक्सिडेंट इतके भयानक झाले आहे की लोकांचे पाय आणि कब्बर जाण्यापर्यंत असे ॲक्सिडेंट झाले आहे। अशामध्ये सुद्धा इथले स्थानिक जे वार्ड मेंबर आहे कोणतेही लक्ष नाही देत किंवा आम्ही काही करण्यात गेलं तिथे अडथळा आणतात। मागील आम्ही बहुतेक वर्षापासून इथे आंदोलन करून राहिलो, तसंच एक इथे नगर परिषदला मुख्य अधिकारी यांनाही निवेदन दिलं, GM ऑफिसला इथे साहेबांना तिथे सुद्धा आम्ही निवेदन दिलं, इथल्या सबेरा ऑफिसमध्ये सबेरा साहेबांना सुद्धा निवेदन दिलं आणि त्यानंतर तिथून आम्हाला एक आश्वासन देण्यात आलं की आम्ही काही दिवसामध्ये इथला रोड बनवू, पण त्यानंतर सुद्धा हा रोड काही बनून राहिला नाही। आता तर असं झालं आहे की जागोजागी इथे गड्ड्यामध्ये पाणी साचून आहे आणि त्या पाण्यामध्ये किती गड्डा खोल आहे की माहीत नाही आणि त्याच्यामध्ये भरपूर ॲक्सिडेंट गाड्या जाऊन राहिल्या। अशामध्ये सर्व युवकांनी, तिलकवाड्यातल्या युवकांनी एकत्र आले आणि हा आंदोलन छेडला। असंच जर इथे होत राहिलं तर आम्ही इथल्या युवकांतर्फे आपण सबेऱ्या साहेबांना, GM साहेबांना, मुख्याधिकाऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो की जर तुम्ही याकडे लक्ष नाही दिलं तर यापेक्षा मोठं आम्ही आंदोलन इथे खेळू आणि सर्व तिलकवाड्यातले